नंतर तो चिमुकला राज ठाकरेंच्या पाया पडला. मात्र गर्दीमध्ये ना राज ठाकरेंचं लक्ष त्याच्याकडे गेलं, ना इतर कुणाचं. राज ठाकरेंना येताना पाहून हा चिमुकला पटकन खाली वाकला आणि राज ठाकरेंच्या पाया पडला. कदाचित राज ठाकरेंनी त्याला पाहिलं असतं तर त्यांनी चिमुकल्याला आशीर्वादही दिले असते. पण गर्दीमध्ये त्यांचंही लक्ष त्या मुलाकडे गेलं नाही. त्यानंतर तोही राज ठाकरेंकडे बघत तिथे बाजूला उभा राहिला. राज ठाकरेंनी आपल्याकडे बघावं अशी अपेक्षाही न करता तो पाया पडताना व्हिडिओत दिसतोय. राज ठाकरे हे ठाण्यातील टेंभीनाका येथे एका कार्यक्रमासाठी आले होते. जैन मंदिरातील मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याला राज ठाकरे तिथे गेले होते. त्यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला. त्यावेळी मोठी गर्दी त्या ठिकाणी पाहायला मिळाली. जैन मुनींनी राज ठाकरेंना बाळासाहेबांचं अखंड भारताचं स्वप्न पूर्ण करण्यास सांगितलं, त्याची ही चर्चा होती. या मुलाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर मंदिरात राज ठाकरेंच्या पाया पडणारा हा चिमुकला कोण आहे याची चर्चा नक्की होणार. या चिमुकल्याविषयी आणि या व्हिडिओविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर लोकमतच्या फेसबुक पेजला देखील फॉलो आणि लाईक करा. हा व्हिडिओ नक्की शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.